आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी चार सदस्यीय टीम गठीत केली आहे मुंबईचे सहपोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नागरे पाटील यांनी ही चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिलेत चार सदस्यांच्या या चौकशी समितीचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले असणार आहेत आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साहिल वकील सुधा द्विवेदी ॲडव्होकेट कनिष्क जैन आणि नितीन देशमुख आणि यांनी समीर वानखेडेंच्या संदर्भात काही तक्रारी केल्या आहेत या सर्व तक्रार अर्जांची चौकशी करण्यासाठी हा सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी चौकशी समिती गठीत करण्याचा आदेश काढलाय या आदेशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांच्यासह पोलीस निरीक्षक अजय सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर आणि पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या खंडणी वसुलीच्या आरोपांची चौकशी करणार आहेत आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणी चौकशी समिती प्रभाकर साहिल यांचा जबाब नोंदवणार असून या प्रकरणातील दुसरे पंच मनीष भानुशाली यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलंय आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील साक्षीदार असलेल्या प्रभाकर साहिल यांनी एनसीबीचे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर खंडणी वसूल करण्याचे आरोप केले होते दरम्यान या प्रकरणी अटक होण्याच्या भीतीमुळे समीर वानखेडेंनी मुंबईच्या हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती पोलिसांनी अटकेची कारवाई करू नये अशी त्यांनी हायकोर्टातील याचिकेत मागणी केली होती हायकोर्टाने समीर वानखेडे यांना मोठा दिलासा देत सरकारला त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करू नये असा आदेश दिला त्याचसोबत कारवाई करण्याआधी समीर वानखेडेंना तीन दिवसांची नोटीस देण्याचा आदेशही कोर्टाने दिलेला आहे दुसरीकडे गृह मंत्रालयाने समीर वानखेडेंची सुरक्षा वाढवली आहे आपल्या आणि कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचं समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं त्यानंतर समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे मयांक भागवत बीबीसी मराठी न्यूज दिल्ली